मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, लई दिवसापासून माझी इच्छा होती कधी एकदा या मतदार संघात मी येतोय, आज आलो आहे, तुमच्याकडे पाहिलं, तुमच्या डोळ्यात डोळे घातले की मला दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. एक, पिचरांनी जे केलं त्याचा राग, आणि आपल्या डॉक्टर किरण लहमतेला विजयी करायचा विश्वास. आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ही निवडणूक जनता विरुद्ध नेता, एखाद्या माणसाला पक्ष का सोडावा लागतो बराच विचार केला. 40 वर्ष ज्या पिचरांना पवारांनी जे जे काही दिलं त्या पिचरांनी एकाचे दोन केले. बरोबर ना? का हसला ते मला कळालं. आणि एकाच दोन केल्यामुळं आणि दुसरीने 15 कोटी केल्यामुळं साडे 15 राहिली म्हणजे. म्हणून पिछडांना पक्ष बदलायची वेळ. मान्य त्या मुख्यमंत्र्याला काय बहादर पारदर्शक सरकार, आमच्या सरकारवर 5 वर्षात कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. लाज वाटत नाही काय करावं. खोट सर्टिफिकेट घेऊन एका आदिवासी बांधवाची जमीन समृद्धी महामार्गामध्ये खरेदी केली जाते, त्याचे 15 कोटी रुपये घेतले जातात. मुख्यमंत्री, गृहमंत्री येतो तुम्ही, खोट्या सर्टिफिकेट दिसल्याला दिसलं की तुम्हाला FIR करावं लागते. आणि तुम्ही नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदींच्या समोर म्हणता की आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. या देशाच्या इतिहासात असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही ज्याने एवढे 90,000 कोटी रुपयाचे घोटाळे गिळूनच घेतले. नव्वद हजार कोटी वेगळी, आता ही FIR नाही बघायला पाहिजे. काल वेळ आली आहे महाराष्ट्र जी भारतीय जनता पार्टी मध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंतची आमची सत्ता, 3 महिन्यापूर्वी लोकसभेचे निकाल लागले, या देशाने 303 खासदार भाजपला दिले, तरी सुद्धा या भाजपला याला घेऊ का त्याला घेऊ त्याला घेऊ, याचा अर्थ काय? याचा अर्थ सुस्पष्ट आहे की काँग्रेस राष्ट्र
काँग्रेसचे नेते फोडल्याशिवाय पुढचं तुम्ही जसं समजताय तसं नाही. तुमचं लक्ष विचलित, तुमचं एकदा लक्ष विचलित झालं, एका शेतकरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर हटला, बेरोजगाराला रोजगार मिळाला म्हणून त्याच्या मनात सरकारच्या प्रती जो राग होता तो राग बाजूला गेला, महिलांवर झालेले अत्याचार त्या बाबतीत महिलांच्या मनात जो राग होता तो राग बाजूला गेला. मग सरकारला परत यायला मदत होईल म्हणून हे माणसं बोलले, तुमचं लक्ष विचलित व्हावं म्हणून. आणि जे गेलेत तुले चांगले म्हणून गेलेत व्हाय. मला कळत ज्याची ज्याच्या मतदारसंघात चव गेली त्याला आता कळालंय की अशा परिस्थितीत आहे त्या ठिकाणी उभं राहून चव गेलेली असताना निवडून येणं शक्य नाही म्हणून बघू मोदीच्या लाठीत बसला तर बसला मी. अरे भगवंता काय मिळाली भारतीय जनता पार्टी म्हणून आज मी आपल्याला हात सोडून कळकळीची विनंती करायला लागलो. मला एका गोष्टीचा फार राग आला, माझ्या मनात संताप, ज्या आदरणीय पवार साहेबांनी या पिछड्यांना इथला कारखाना दिला असती साहेब तिथं लँड झाले, लँड झाल्यानंतर अहो पिछड एवढी सुद्धा लाज वाटली नाही तुम्हाला की तो कारखाना पवार साहेबांनी दिला. तुमच्या कारखान्याचा सारा एमडी सुद्धा पवार साहेबांच्या स्वागताला गेला नाही, कसली मस्ती आली बिचारे साहेब. आता ही मस्ती तुम्ही जिरावणार की नाही? एकदा का जनतेने हातात निवडणूक घेतली की बघायचं काम नाही. मला कळालं उद्या इथं अफजल खान येत आहेत, असं मी नाही म्हणतो, उद्धव ठाकरे म्हणतो. मला एक लक्षात येत नाही, पिछडांची जर एवढी मोठी लोकप्रियता आहे त्यांचं ते पूर्व वैभव आमचं वैभव म्हणून बरं झालं गेलं, त्याच्याशिवाय आम्हाला हे नवकिरण मिळालं असतं का? पिचर तुमची एवढी लोकप्रियता त्याच्या गुजरातच्या शहरा इथं प्रचाराला यावाच कसं लागत? पण आता अमित शहाच्या प्रचाराने इथल्या मतदारसंघाच्या मायबाप जनतेवर परिणाम होणार आहे. मित्र 370 केलं ना, ठीक आहे, पण तुम्ही 370 आज विषय करताय. महाराष्ट्राच्या या निवडणुकीत 370 संबंध काय? 370 विषय काढला की शेतकरी शेतकऱ्याला मिळणारी कर्जमाफी विसरून गेला. तुम्हाला विमा मिळाला नाही तो विसरून जा, तुमच्या हाताला रोजगार मिळाला नाही तो विसरून जा. असं झालं लोकसभेच्या निवडणुकीत, काय झालंच लोकसभेच्या अगोदर या सभेत गेले पुढे झाले. लोकसभेच्या अगोदर ही तरुणाई मोदींना फडणवीसांना एवढ्या शिवाय देत होती का? तर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या आणि 14 ह्यांनी स्वप्न बघितलं 2 कोटीतली एखादी आपल्याला मिळत नोकरी नाही मिळत. एवढा राग काय बोलायचं मी माईकवर बोलू शकत नसल्याशिवाय देत होते.
आणि लोकसभेची निवडणूक लागली, पुलवामा झालं, सर्जिकल स्ट्राईक झालं, हीच तरुणाई जी शिव्या देत होती, ती म्हणायची मोदी है तो मुमकिन है। आता नोकरीला 72,000 मेगा भरती फडणवीसांनी कशासाठी काढली होती आता हे पोराला कळायला लागले। ती तुमच्यासाठी नव्हती, त्यांच्या पक्षासाठी होती। म्हणून आज माझ्या तरुणाईला इथल्या विनंती, बाबा हो पुन्हा पुन्हा नोकरी पाहिजे सांगा, मला हात वळतो। आता ज्याला ज्याला नोकरी पाहिजे बदल पाहिजे। आता जसा तुम्ही मोदी है तो मुमकिन है म्हणायचा ना, आता सुईरी किती आहे सुईरी आपल्याला स्थळ काय म्हणते शेती करायला म्हणलं की सोयाबीन लीट चहा पेटून निघून जातो रम रम। आता मला पण बरं नाही त्या बगैर नोकरीची छोकरी मिळून दाखव मोदी है तो मुमकिन है मन। माय चान शहादो हा आता नाही तर बगर लागण्याचं मारताल बघा। मला अभिमान वाटतो आज एका गोष्टीचा, भांगडे साहेब इच्छुक, डॉक्टर किरण साहेब इच्छुक होते, पण डॉक्टर किरण साहेबांना उमेदवारी दिल्यानंतर ज्या माननीय अशोकराव भांगडे साहेबांनी अख्खी निवडणूक हातात घेतली, भांगडे साहेब हे तुमचं उदाहरण महाराष्ट्रात जिथं जिथं कुठं जाऊन मला सांगता येईल त्या प्रत्येक सभेतून सांगेल की दोघंही इच्छुक असताना हो मी मागे हटतो, तू लढ आणि सगळी ताकद मी लावतो, सगळी निवडणुकीची जबाबदारी मी घेतो। भांगडे साहेब तुमच्या या कार्याला माझ्याकडून मानाचा। एकच इच्छा आहे, पिछड्याचं भेण पुन्हा आपल्याला इथे दिसणार आहे, बरोबर आहे? तुम्ही म्हणला होता लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात दर्शनाला यायचं, तुम्ही डॉक्टर किरण रामटेंना प्रचंड मताने विजय करा, परळीचा गुलाल कपाळी लावून मी जर इथं गुलाल खेळायला नाही आलो नाव धडकू नाही सांगितलं, गुलाल येणारच। तुमच्याकडे उद्या शहा येत आहे, आमचं काम नाही आहे, आमच्या परळीत उद्या मोदी आहे, त्यामुळे 21 तारखेला माय बाप जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे व्यक्ती तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल याची हमी आम्ही या ठिकाणी देतो। समोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करा, ही कळकळीची हात जोडून तुमच्या पाया पडून विनंती करतो, आणि एकदा असल्या पिछडांसारख्या प्रवृत्तीला याच मातीत गाळा विनंती करतो। आपलं धन्यवाद जय हिंद।